ज्योतिची पूजा विधी तसेच या पूजा विधी साठी लागणारे साहित्य। तर नमस्कार फ्रेंड्स, मी योगिता आपल्या घरगुती युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते। लवकरच आता श्रावण महिना सुरू होणार आहे आणि श्रावण महिन्याच्या दर शुक्रवारी पूजा विधी केली जाते, ती ज्योतिची पूजा। तर ही आपल्या बाळाच्या निरोगी आयुष्यासाठी तसेच आपल्या बाळाला उदंड आयुष्य लाभावं यासाठी ही ज्योतिची पूजा विधी केली जाते। तर आज आपण या ज्योतिच्या पूजा विधीसाठी कोणते साहित्य लागणार आहे, तसेच ही पूजा विधी का केली जाते, कशासाठी केली जाते, या पूजा विधीचे महत्व काय आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया। तर सगळ्यात प्रथम या पूजा विधीसाठी आपल्याला आघाड्याची पानं, दुर्वा, फुलं, वस्त्रमाळ, तसेच आघाड्याची पानं, दुर्वा आणि फुलं यांची माळ आपल्याला लागणार आहे। हळद, कुंकू, अक्षदा, तसेच या दिवशी आपल्या कुलदेवतेची आणि माता लक्ष्मीची सुद्धा पूजा विधी करण्याला खूप महत्व आहे। म्हणून आपल्या कुलदेवतेसाठी आणि माता लक्ष्मीसाठी आपण ही ओटीचं साहित्य घ्यायचं आहे। यामध्ये ब्लाउज पीस, तांदूळ किंवा गहू, 5 पूजेची फळं आणि आपल्या सुवासिनीचे साहित्य आपण घ्यायचं आहे। त्यानंतर हा फोटो आहे ज्योतीचा फोटो। हा खास फोटो तुम्हाला या दिवसांमध्ये कुठेही बाजारात उपलब्ध होऊ शकेल। यामध्ये सुरुवातीला नृसिंह, नाग, ज्योती आणि नंतर बुध आणि बृहस्पती यांचा फोटो तुम्हाला बघायला मिळेल। तर अशा पद्धतीचा हा फोटो तुम्ही या पूजेविधीसाठी नक्की आणायचा आहे। त्यानंतर पाठ घ्यायचा आहे। पाठावरती टाकण्यासाठी लाल कपडा, धूपबत्ती, अगरबत्ती, कापूर, काळेपेटी आणि दिवा, त्याचबरोबर या दिवशी चणे फुटण्यांचा नैवेद्य, खडीसाखर असा गोडधोड नैवेद्य तुम्ही करायचा आहे। शक्य झालं तर पुरणाचा नैवेद्य तुम्ही करायचा आहे। 4 शुक्रवार पैकी एक शुक्रवारी तुम्ही पुरणाचा नैवेद्य नक्की खाऊ घालायचा आहे। सुवासिनीला जेवू घालायचा आहे आणि आपल्या बाळाला उदंड आयुष्य लाभो ही तुम्ही कामना करायची आहे। तर सगळ्यात अगोदर ही पूजा विधी करत असताना पाटावरती लाल कपडा टाकून आपण सगळ्यात प्रथम गणेशाची तांदळाच्या राशीवरती स्थापना करून घ्यायची आहे। गणेशाला हळदी, कुंकू, अक्षदा, दुर्वा, लाल फूल वाहून आपण गुड खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे। तर बघा, अशा पद्धतीने हा ज्योतीचा फोटो आपल्याला मिळतो। तर हा फोटो तुम्ही श्रावण महिन्याच्या पहिल्या शुक्रवारीच असा तुम्ही भिंतीला लावून ठेवायचा आहे आणि दर शुक्रवारी अशीच विधिवत पूजा विधी करायची आहे। तसेच माता लक्ष्मीचा फोटो आणि आपल्या कुलदेवतेचा फोटो असला तर, फोटो किंवा टाक असले तर ते सुद्धा तुम्ही पूजा विधीमध्ये मांडू शकतात। आता या फोटोची, माता लक्ष्मीची, कुलदेवतेची आपण विधिवत हळद, कुंकू, अक्षदा, फुलं यांनी पूजा विधी करून घ्यायची आहे। तर फ्रेंड्स, ही पूजा विधी आपल्या बाळाच्या निरोगी आयुष्यासाठी करायची असते। तर या मागची सुद्धा एक कथा आहे। मगध देशाचा मगध नरेश, बृहद्रथ यांना 2 राण्या होत्या, पण या राण्यांना संतान नव्हते। ते अधिक चिंतित होत असत। त्यांच्या नगराच्या जवळूनच ऋषी चंडकोशिक हे जात होते। राजांनी त्या ऋषीला आपली समस्या सांगितली। या चंडकोशिक ऋषींनी प्रसादाचे फळ म्हणून एक फळ दिले। ते आपल्या राणीला खाऊ घाल असं सांगितले। पण बृहद्रथ या राजाची आपल्या दोन्ही राण्यांवर समसमान प्रेम होते, म्हणून त्यांनी एक फळ दोघ राण्यांना अर्ध अर्ध कापून दिले। काही दिवसांनी दोघ राण्या गर्भवती राहिल्या आणि त्यांना बाळ झाले। तर तेही अर्धे अर्धेच बाळ झाले। ते विचित्र बाळ बघून राजाने ते बाळ जंगलात सोडून दिले। तिथूनच जंगलातून जरा नावाची राक्षसीन जात होती। तिथं त्या अर्धवट बाळांना पाहिले आणि त्या दोघा अर्धवट बाळांना तिने सांधले आणि राजाला नेऊन दिले आणि राजाने या बाळाचं नाव ठेवले जरासंध। जरा या राक्षसीच्या उपकारा प्रत्यर्थ तिचे नगरात देऊळ बांधले आणि तिला इष्टदेवतेचा मान दिला। अशी होती ही जरा जीवंतिकाची पूजा विधी। तर त्याच दिवसापासून बाळांच्या निरोगी आयुष्यासाठी उदंड आयुष्य लाभावं यासाठी ही जरा जीवंतिका पूजा विधी केली जाते। तर अशा पद्धतीने आघाड्याची, दुर्वा आणि फुलांची माळ, तसेच कापसाची वस्त्रमाळ घालून ही पूजा विधी करायची आहे। तसेच आपल्या इष्ट देवतेला, कुलदेवतेला आपण ही ओटी सुद्धा द्यायची आहे। इथं तांदळाच्या राशीवरती आपण दिवा ठेवायचा आहे। खडीसाखरेचा, चणे फुटण्यांचा नैवेद्य ठेवायचा आहे। धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून ही पूजा विधी आपण संपन्न करायची आहे। दर शुक्रवारी केली जाणारी ही पूजा विधी अशीच विधिवत पूजा विधी करायची आहे। तसेच ही पूजा विधी झाल्यानंतर आपले मुलं जर घरी असतील तर मुलांना सुद्धा आपण औक्षण करायचं आहे।
आपलेच मुलं जर परगावी असतील तर चारी बाजूला ओवाळून चारी बाजूला आपण अक्षता टाकायचे आहे आणि औक्षण करून घ्यायचं आहे. जिथं कुठेही आपलं बाळ असेल तर तिथं त्यांना हे औक्षण पोहोचेल आणि त्यांना उदंड आयुष्य लाभेल. तर अशा पद्धतीची ही पूजाविधी करून आपल्या बाळाला निरोगी आयुष्य उदंड आयुष्य लाभावं ही प्रत्येक मातेने मनोभावे कामना करायची आहे. तर फ्रेंड्स, ही अशी पूजाविधी झाल्यानंतर आपल्याला जर शक्य झालं तर एका सुवासिन स्त्रीला जेव घालायचा आहे. कोणत्याही शुक्रवारी तुम्ही विधिवत दान धर्म करायचा आहे. तसेच शक्य झालं तर पुरणाचा गोडधोडाचा नैवेद्य करायचा आहे. त्यानंतर ही पूजाविधीचं हे जे साहित्य आहे ते तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे. जे ओढीचं साहित्य आहे ते तुम्ही गरजू महिलेला दान करायचं आहे. तर अशी ही पूजाविधी तुम्ही नक्कीच दर शुक्रवारी करायची आहे. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून तुम्ही घरगुती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओ सोबत. धन्यवाद.